आशीष चौधरी। और क्या हुआ ऐसा कि पुलिस ने धर दबोचा उन आरोपियों को जो गाड़ी भाड़े पे लेते थे और लेकर चंपत हो जाया करते थे। जी हाँ, चंपत। और ऐसे ही 31 वाहनों को नवी मुंबई पुलिस ने पकड़ा है। जी हाँ, नेरुल विभाग के पुलिस स्टेशन के बारे में सीपी विपिन कुमार सिंह जी ने कहा है और उन्होंने ताकीद दी है कि इस तरह की मॉडस ऑपरेंडी में आपको सावधान रहना चाहिए। जी हाँ, ध्यान रखिए क्योंकि आपकी व्हीकल आपकी है। जी हाँ, आपको ध्यान रखना है कि क्या होता है। आइए देखते हैं नवी मुंबई पुलिस की एक और जीत। आता आपले समोर हे 31 जे कार सर्व या ठिकाणी आहेत। तुम्हाला कल्पना आता मी दिलेली आहे की हे सर्व आपला एक नेरूळ पुलिस स्टेशनचे जे अधिकारी शिंदे साहेब आहे, सीनियर PI त्याची टीम आहे, DCP Zone 1 मेंगडे साहेब आहेत, ह्याची टीमने ह्याच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून त्याने एक असं गिरोहची पर्दाफाश केलेली आहेत। आणि हा जो गिरोह आहे त्याच्यामध्ये आम्ही सध्या दोन आरोपीला आपण अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये एक छोटे लाल उर्फ राजेश शर्मा आहे, दुसरा जो आहे तो जौनपूरचा आहे, दुसरा हरिदास पाटील म्हणून आहे, तो भिवंडीचा राहणार आहे। त्याची जे एकूण जो काम करण्याची पद्धती आहे ते अशी आहे की हे असं लोकांना कॉन्टॅक्ट करून की तुमची गाडी आम्ही भाड्यावर लावायची आहे, तुम्हाला आम्ही भाडा देणार, चांगलं भाडा देणार, तुमची गाडी द्या, आपल्या गाडींचे कागदपत्र जे आहे ते सर्व RC वगैरे पण आम्हाला द्या, आणि ते काही महिने तुम्हाला भाडे पण देतात, मात्र हे चिटिंग करतात त्याच्यामध्ये। आणि हे जे गाडी आहे असं सर्व प्रायव्हेट नंबर प्लेट आहे त्याच्यावर, सर्व प्रायव्हेट गाडी आहे, ते दुसऱ्या लोकांना देतात काही पैसे घेऊन की तुम्ही याचा वापर करा, 6 महिने वापर करा, 1 साल वापर करा, असं काहीतरी त्याच्या ह्या लोकांच्या मोडस ऑपरेंडी आहे। आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि नंतर जेव्हा तो जो मालिक आहे कारची त्यांना संपर्क करण्याची कोशिश करतो, ते 2-3 महिना त्याला भाडं देतात, नंतर ते त्याच्या मोबाईल वगैरे स्विच ऑफ करतात आणि त्याच्यात कॉन्टॅक्ट काही होत नाही। म्हणजे कदरित्य हे जे आहे ते चिटिंगचे प्रकार आहे आणि हे असं लोकांना ते विक्टिम बनवतात आणि चिटिंग करतात लोकांशी। तर हे चांगली त्यांनी एक गँगची पर्दाफाश केलेली आहे। टोटल सध्या म्हणजे एकत्रित किंमत जे मॉडरेट किंमत आहे गाड्यांची ते करीब 2 कोटी 10 लाखची सध्या आपल्या रिकव्हरीमध्ये आहे। याच्यामध्ये आणखी किती लोक असतील, काही आणखी काही गाडी असतील आणि हे जे आरोपी आहेत आणखी ते कुठे कुठे त्यांनी काही केलं, आता ह्याच्यामध्ये आपण नवा सेवा, मानखोर्द, कारघर, वासी, इतर पुरुषांचे पण गुन्हा त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत। याच्या व्यतिरिक्त झोनवनमध्ये मागच्या काही याच्यामध्ये त्यांनी एकूण 20 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हा वेगवेगळ्या पुरुषांचे आहे, कोपरखंडी वगैरेची ते तर त्यांनी स्विच केलेले आहे, ते पण चांगली कामगिरी आहे। एकंदरीत झोनवनचे DCP सुरेश मेंगडे त्यांची टीमने चांगलं काम, म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सची रिकव्हरी आणि हा जे चिटिंगचे प्रकार आहे कारचे ते असं दोघांमधून चांगलं कामगिरी केलेलं आहे। आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना आम्ही चांगला रिवॉर्ड पण देणार आहे।